गणपतीची भेट तुमच्या घरी थेट। लॉकडाऊन मुळे गावी जाणं शक्य नाहीये, चिंता नको। कोकण नऊ पोहोचवणार तुमची दरवर्षीची हक्काची गणपती भेट तुमच्या गावच्या घरात। तुम्ही फक्त खाली दिलेल्या नंबरवर 700 रुपये गुगल पे ने ट्रान्सफर करा। त्यासाठी गुगल पे नंबर 8275-63-24-13। तुमच्या गावातल्या घरी पोहोचून आमचे प्रतिनिधी अगरबत्ती पुढे गणपतीसाठी हार, धूप, कापूर, तेलपिशवी, कापूस, प्रसाद, ड्रायफ्रूट, आरती पुस्तक, कापसाचं वस्त्र, गणपतीचं जानव अशा वस्तू पोहोच करतील। नाव नोंदणी 12 ऑगस्ट पर्यंत करायची आहे। ही योजना सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित आहे। या योजनेअंतर्गत मर्यादित एंट्री देण्यात येणार असल्यानं गणेश भक्तांनी लवकर सहभागी व्हावं। चाकरमानी आणि परदेशस्थ नागरिक, माहेरवाशिणी आणि गावकरी यांना जोडण्याची कोकण नावची अनोखी मोहीम। कोरोना विरोधातील लढ्यात आरोग्य विभागात अपुऱ्या मनुष्यबळाची कमतरता जाणवून येत आहे, त्यामुळे ही उणीव भरून काढण्यासाठी इमर्जन्सी मेडिकल वॉरियर्स ही संकल्पना रेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने आणली आहे। यामध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांना प्रशिक्षण देऊन त्यांचा वैद्यकीय क्षेत्रात वापर करून घेण्याचा प्रयत्न आहे। हा प्रस्ताव केंद्रीय आयुष्य मंत्री श्रीपाद नाईक यांना सादर करण्यात आल्याची माहिती डॉक्टर विवेक रेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। मालवणच्या दौऱ्यावर येणाऱ्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे याकडे लक्ष वेधणार असल्याचंही ते म्हणाले आहेत। कोविड ही आजची भारताची इमर्जन्सी आहे आणि ही वैद्यकीय इमर्जन्सीसाठी साधन सामग्री तर अपुरी आहेच, पण डॉक्टरांची संख्या पण अपुरी आहे। जागतिक आरोग्य संघटनेच्या मताप्रमाणे एक डॉक्टर मागे साधारण 1000 पेशंट पाहिजेत, पण ही संख्या जवळजवळ 1800 आहे आपल्या देशात। त्यामुळे आपण जवळजवळ 6 लाख डॉक्टर्स आपल्याला कमी पडत आहेत आणि तेवढाच पॅरामेडिकल स्टाफ कमी पडतो आहे। तर ह्या स्टाफ भरून काढण्यासाठी इमर्जन्सी मेडिकल वॉरियर नावाची एक स्कीम आम्ही डॉक्टर रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर ट्रस्टतर्फे आयुष मिनिस्टर श्री श्रीपाद नाईक यांना दिली आहे। आपल्या देशात साधारण 7,54,000 डॉक्टर हे BAMS आणि BHMS आहेत। त्यांच्यापैकी क्रॅश कोर्स 3 महिन्याचा देऊन ICU ट्रेनिंग, म्हणजे व्हेंटिलेटर, मॉनिटर्स, डिफिब्रिलेटर ट्रेनिंग आणि कोविड स्पेसिफिक ट्रेनिंग देणं त्यांना शक्य आहे आणि ही डॉक्टरांची अपुरी संख्या आपण त्या ह्यांनी भरून काढू शकतो आणि ह्या डॉक्टरना एक योग्य मानधन दिलं जावं आणि हे डॉक्टर्स पुढे होणाऱ्या जे जैविक वॉर असतील, म्हणजे त्याला म्हणतो आपण बायोलॉजिकल वॉर्स, आता ह्यापुढेची जी वॉर्स होणार आहेत ही बायोलॉजिकल वॉर्सच होतील, कदाचित मानवनिर्मित असतील, निसर्गनिर्मित असतील, तर ह्यांच्या ट्रीटमेंटसाठी असे हे इमर्जन्सी मेडिकल वॉरियर्स ही सेकंड लाईन डॉक्टरांची फळी उभी करणं हे फार गरजेचं आहे आणि त्याचा प्रकल्प मी आज श्रीपाद नाईक यांना आणि आयुष मिनिस्टरला दिला आहे। आणि इमर्जन्सी मेडिकल वॉरियर्स या संदर्भात मी सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची देखील भेट घेणार आहे।